मित्र हो नमस्कार एखादी मुलगी अविवाहित असते आणि ती अविवाहित मुलगी आपल्या प्रियकराच्या सोबत पळून गेली लफड करून पळून गेली तर ती पळून गेली अशी चर्चा सुरू होते पुढे कालांतरानं तिला वाटलं की आपला प्रियकर योग्य नव्हता तर तिला आपल्या घरी परत येता येत किमान तिच्या पित्याचं घर तरी तिच्यासाठी शाबूत असतं म्हणजे अविवाहित तरुण मुलगी प्रियकरासोबत पळून जाऊन विवाह करणार असेल तर पित्याचं घर तिच्यासाठी शाबूत असत पण जर का एखादी विवाहित महिला आपल्या पतीला सोडून आपल्या दुसऱ्या प्रियकरासोबत पळून गेली तर मग मात्र तिची अवस्था अवघड होते कारण पतीचं घर सुटलेलं असतं आणि असलं काम केल्यामुळं पित्याचं घर सुद्धा सुटलेलं असतं सासरही माहे दुरावत माहेरही दुरावत जसं आपल्या आयुष्यात समाजामध्ये असं घडत असत ना तसच राजकारणात सुद्धा असत म्हणजे राजकारणात तुम्ही एखाद्या पक्षाच्या सोबत आधी असाल आणि युती तोडणार असाल तर तो लोक क्षम्य करतात पण तुमचा विवाह झाला आहे आणि विवाहानंतर सुद्धा तुम्ही वेगळं काही करणार असाल वेगळं लफडं करणार असाल तर तुम्ही ना या घरचे राहता ना त्या घरचे राहता तुम्ही बेघर झालेले असता आता तुम्हाला वाटेल मी हे का सांगतोय असं उगास कशा करता एवढे सगळे कुठाने लफडे पळून जाणं लग्न विवाह तर विवाह असल्या काही गोष्टी सांगत बसलोय चला तुम्हाला मला एक बातमी दाखवायची आहे बातमी आहे आपल्या विश्वप्रवक्ते लाडके माझे आणि मी सांगितल्यावर तुम्हाला ज्यांचा आणि माझा राग येतो असे आदरणीय संजय राऊत साहेबांची बातमी सुद्धा छापली आहे आपल्या लाडक्या लोकमान्य लोकशक्ती असं बिरुद लावणाऱ्या वर्तमानपत्रांनी अगदीच राऊत स्पष्ट आणि परखड बोलले अशा स्वरूपाची ती बातमी छापली आहे आणि त्यात राऊतांनी काय काय बोललंय ते लिहिलंय आता राऊतांनी गोव्याचा दौरा केला आजकाल महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या लोकांना गोवा फार आवडायला लागलाय अर्थात गोव्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे जसं आपण गोव्याला जातो तसं ते जात नाहीत ते गोव्यातून यश ये आणता येतं का म्हणजे गोव्यातून माल आणता येतो का नाही गोव्यातून यश ये आणता येतो का हे तपासायला ते जातात काही जणांचे पार्ट्या गोव्यात होतात काही जणांचे विवाहोत्तर पार्टी गोव्यात होते काही जणांना गोव्यात आपल्या पक्षाचा विस्तार करायला जावं वाटतं तसे संजय राऊत निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यात गेले बर गोव्यातल्या निवडणुकीत काँग्रेस सोबत काही गेटमेट जुळतंय का हे बघायला देखील राऊतांनी काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठका केल्यात ते त्यांनी ट्विटरवर टाकलंय पण आता यानंतर राऊत गोव्यातून जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा सकाळचा रोजचा काम जे आहे त्याला आपण प्रातरविधी म्हणतो म्हणजे सकाळी राऊत उठले की माध्यम मा त्यांच्या दारासमोर हजर असतात ते बूम कॅमेरा घेऊन आता राऊत साहेब काय बोलणार मोदींवरती हल्ला झाला राऊत साहेब काय बोलणार मोदींवरती हल्ला झालाच नाही राऊत साहेब काय बोलणार राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं जणू काही राऊत साहेब म्हणजे आमच्यासारखे युट्यूबर झालेत सूट कुठल्याही विषयावर बोलायचं जसे आमचे धंदे हेच आहेत की उट सूट कुठल्याही विषयावर बोलायचं तसं राऊत साहेब सगळ्याच विषयावर बोलतात तो माध्यमांचा माध्यमांची प्रातरविधी झालाय कारण उठलं की माध्यमं येतात आणि समोर बूम आला की बोलल्याशिवाय राऊत साहेबांना राहवत नाही कधी कधी लोकांना सवय असते बघा तंबाखू खाल्ल्याशिवाय होत नाही तसं राऊतांचंही झालं असावं तसं तस गोव्याच्या विषयावर देखील राऊत माध्यमांच्या समोर आलेच कारण राहत नाही होत नाही आणि ते बोलले त्यांनी सांगितलं की गोव्यात भाजपची पिछाट होणार आहे कधीच गोव्यात भाजपला बहुमत मिळालं नाही यावेळेला देखील मिळणार नाही एवढं तिथपर्यंत ठीक होतं पुढे ते असं म्हणाले की आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे भाजपची बी टीम म्हणून काम आहेत म्हणजे भाजपला पोषक काम करत आहेत हे ममता बॅनर्जींच्या स्वभावाला ममता बॅनर्जीच्या कार्यपद्धतीला शोभत नाही म्हणून त्यांनी ममता बॅनर्जींच्या गोव्यातील प्रवेशाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आता ते कोणाचे प्रवक्ते म्हणून बोलत होते असा प्रश्न आमच्या समोर पडला अगदी चर्चिल आलेमावचा उद्धार करण्यापर्यंत राऊत साहेब गेले की त्यांना कोण विचारतो त्यांना त्यांचा तेन मूळ पक्ष कोणता माहीत नसेल वगैरे 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 आता चर्चिल आलेमाव हे एवढे मोठे व्यक्तिमत्व नाही आहेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत का भाजपत आहेत का शिवसेनेत आहेत का कुठे आहेत शिवसेनेत आले नसल्याचा राग आहे का काँग्रेसमध्ये राहिले नसल्याचा राग आहे राग नेमका कशाचा हे माहीत नाही पण ममता बॅनर्जीवरती राऊतांनी बऱ्यापैकी तोंडसुख घेतलं म्हणजे पंजाबात ममता बॅनर्जी निवडणूक स्वतंत्रपणे लढवून भाजपला सहकार्य करतायत गोव्यात स्वतंत्रपणे लढवून भाजपला सहकार्य करतायत असली सगळी कथनं संजय राऊतांनी केली मुळात ममता बॅनर्जींसोबत योग्य संबंध निर्माण करण्याचं काम जिथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करतायत तिथे संजय राऊत या संबंधांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतायत राऊत जर शिवसेनेचे प्रवक्ते असतील तर त्यांनी तर ममता बॅनर्जींच्या भूमिकेला समर्थन करत त्यांच्या सोबत राहण्याचं ठरवायला पाहिजे होतं कारण राऊतच म्हणतात ममता बॅनर्जी या नेत्या होऊ शकतात त्यांच्या स्वयंचा विचार करता येणार नाही ना शिवसेना तृणमूल काँग्रेस अशा सगळ्या लोकांना एकत्रित ये करता येऊ शकेल राऊतच म्हणाले होते काँग्रेसमध्ये काही राम उरलेला नाही अचानक हे राऊत काँग्रेसची बाजू घेऊन ममता बॅनर्जींचं कौतुक करू लागलेत ते काँग्रेसची बाजू घेऊन करू लागलेत शिवसेनेची बाजू घेऊन करू लागलेत की राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू घेऊन करू लागलेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही राऊतांची ही धरसोड वृत्ती म्हणजे बघा तुम्ही ज्यांना ज्यांना काँग्रेसनी भाजपची बी टीम म्हणून छेडलंय ना त्या प्रत्येकासोबत काँग्रेसनी परत युती केलेली आहे त्या त्या प्रत्येकासोबत म्हणजे अगदी आम आदमी पार्टीलाही काँग्रेसनं मधल्या काळात दिल्लीत सरकार करायला पाठिंबा देऊन टाकला होता दक्षिणेत त्यांनी एच डी कुमार स्वामीला भाजपची बी टीम म्हणून हिनवलं त्याच कुमारस्वामीला मुख्यमंत्री करून काँग्रेस कुमारस्वामींच्या सोबत सत्तेमध्ये गेलेली होती म्हणजे हे भाजपची बी टीम म्हणवणं म्हणजे पुढच्या युतीची काँग्रेसची तयारी असतं शिवसेनेच्या वरही काँग्रेसची टीका होती त्याच शिवसेनेसोबत काँग्रेस सत्तेत सहभागी झालेली आहे ज्याला ज्याला काँग्रेस बी टीम म्हणून हि नव्हते ना त्या प्रत्येकासोबत काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी होते हे गणित लक्षात ठेवा त्यामुळं राऊतांनी आता आम आदमी पक्षाला आणि ममता बॅनर्जींना भाजपची बी टीम म्हणून त्या सत्तेत सहभागी होण्यासाठीचा मार्ग प्रशस्त केला आहे का आणि मी जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना एक पोरगी अविवाहित असताना पळून जाते घरी येते तेव्हा बापाचं घर असतं पण लग्न झाल्यावर पळून गेली की मात्र बापाचंही घर राहत नाही नवऱ्याचंही ना शिल्लक राहत नाही अशी जी स्थिती असते ना ती स्थिती आता शिवसेनेनं लक्षात घ्यायला हवी भाजपसोबतचे शिवसेनेचे संबंध हे विवाहपूर्व संबंध होते नवरा कोण बायको कोण हे त्यांचं त्यांनी ठरवून घ्यावं आम्हाला त्याचे काही देणे गणं नाहीये पण जेव्हा सोबतचे संबंध तुटले आणि राष्ट्रवादीच काँग्रेस सोबतचे म्हणजे एका सोबतचे तुटले दोन जणांसोबत जोडले तेव्हा शिवसेनेनी आता हे तरी संबंध कायम ठेवण्याची आवश्यकता होती इथेही जर फाटाफूट होणार असेल तर मग मात्र ना घरका ना घाटका अशी शिवसेनेची अवस्था होणार आहे आणि जानी जानी म्हणून असे संबंध तोडलेत ना त्यांची त्यांची अवस्था बिकट झाली हे लक्षात घ्या मी तुम्हाला नुसतं सांगतोय असं नाहीये चंद्राबाबू नायडू एक काळ एनडीए मध्ये सहभागी होते भारतीय जनता पक्षाच्या सोबत होते या चंद्राबाबू नायडूंनी भाजपची साथ सोडली अगदी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या कुठल्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आज चंद्राबाबू नायडूंची अवस्था बिकट आहे बसपासोबत समाजवादी पार्टी एकदा सत्तेत गेली पुन्हा काँग्रेससोबत नाही म्हणाले पुन्हा काँग्रेससोबत गेले सपाची अवस्था काय आहे जरा नीट तपासून बघा नितीश कुमार बिहारमध्ये एकदा सोबत होते एकदा एन डी ए सोबत होते एकदा भाजपला शिव्या घातल्या तुमच्यासोबत जमत नाही म्हणले तुमच्यासोबत आम्ही सत्ता करू शकत नाही म्हणले बाजूला गेले राष्ट्रीय जनता दलाच्या सोबत गेले सोबत जमलं नाही राजदाची साथ सोडली राजीनामा दिला भाजपची साथ स्वीकारली सत्तेवरती आले पुन्हा निवडणुका आल्या आप निवडणुकीतल्या आपल्या सगळ्या जागा गमावल्या पहिल्या क्रमांकाचं स्थान गमावलं तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आज नितीश कुमारांची अवस्था खूप वाईट जानी जानी आहे ज्यांनी ज्यांनी अशा स्वरूपाची कृती केलेली आहे ज्यांनी आपले संसार बदलले मी नवरे बदलले शब्द वापरत नाहीये कारण नवरा कोणान बायको कोण हे एकमेकांनी ठरवायचं असतं कोण कौन? कोणाची हा त्याच्यावरून ठरवायचं की कोण नवरा कोण बायको तर आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची धरली आहे की काँग्रेसची साथ धरली आहे हे ठरवायला हवं आणि त्यांच्यासोबत कायम राहायला हवं का याच पक्षांना सोडून राष्ट्रवादी तृणमूल अशा पक्षांचं एकत्रीकरण करायचं ठरवलं हे देखील ठरवायला हवं इथे तर राऊत ज्यांच्यासोबत उद्धव ठाकरे छान संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न करतायत त्यांची ठसायला निघालेले आहे अशा स्थितीत नुकसान शिवसेनेचं होणार आहे आणि शिवसेनेचं नुकसान करणं हेच राऊतांचं धोरण आहे का हे जगाच्या समोर यायला पाहिजे जगाच्या समोर येऊ न येऊ हे उद्धव ठाकरेंच्या समोर यायला पाहिजे कारण शिवसेना अशा कृतीने संपणार आहे आणि लोकांच्या मध्ये जी चर्चा आहे ना की राऊत शिवसेना संपवू शकतात ती खरी वाटायला लागेल त्यामुळं उद्धव ठाकरे तरी किमान सावध होतील एवढी साधी सरळ अपेक्षा आहे प्रत्येक आजारावर एक औषध असतं राऊतांच्या या आजारावरचं औषध आता पाटणकर काढाच असेल असं आम्हाला वाटतं आता उद्धव ठाकरेंनी ठाकरी बाण्यापेक्षा पाटणकर काढा एकदा उद्धव ठाकरेंना पाजायला हवा आपलं माफ करा संजय राऊतांना पाजायला हवा त्याशिवाय संजय राऊतांचे हे इकडं तिकडं भटकणं पूर्ण होणार नाही पाटणकर काढा काय आहे हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे नक्कीच चांगलं सांगू शकतील नमस्कार